दोन दिवसावर पोळा आला हे नंदूच्या साजासाठी। ठेव तिकडे। दानाजी दहा क्विंटल कांदा भरतोय तुझा, 50 पैसे किलोने रेट पडेल। फक्त 50 पैसे? आव साहेब, मागच्या टायमाला तुम्ही चांगला वाढून भाव दिला होता, 100 रुपये दिला होता। अरे बाबा, तो टाइम वेगळा, हा टाइम वेगळा, सगळे दिवस काय सारखे असतात वय। नाही पण 50 पैसे म्हणजे लयच कमी होते ना साहेब। अरे बाबा, मार्केट लय डाऊन चाललंय, ते बघ किती कांदा सडत पडलाय, बघितलं का? 50 पैसे म्हणजे लयच कमी होते ना। ए अरे, तो टेम्पो भरला नाही अजून, खायला खायला सांगितल्यावर लगेच उड्या मारत येशील। यावेळेस आपल्याला द्यायचं केशवराव, आपल्या आपल्या स्टॉल शिवाय कुठं जायचं नाही। हा काय ठरव बाबा, सांगा पटकन काय भाऊ। साहेब, खाताचे पैसे वाढलेत, ब्याच्या पण किमती वाढल्यात, आता लावलेले पैसे पण निघणार नाही माझ्या। अरे बाबा, तुझं किती कमी कांदा आहे, जास्त असेल तर देऊ शकतो ना भाऊ। तेव्हा केशवराव, 70 क्विंटल कांदा आहे, हा त्याला मी 75 पैसे भाव देऊ शकतो ना, कारण की त्याच्यामध्ये जास्त फायदा आहे। आपली जमीन नाही तेवढी, पण म्हणजे काहीतरी करा, थोडी वाढवा, पैशाची गरज आहे मला। बर, 60 पैसे किलोने लावतो। 60 पैसे याच्यावरती नाही देता येणार। बघ काय करतो सांग लवकर, करू का पावती? किती होतात 60 न? 600 होतात सगळीचे। ठीक दानाजी पांढरे, 1000 किलो कांदे 60 पैशांनी 600 रुपये, वजा इतर खर्च, खमाली 65 रुपये, तोलाई 50 रुपये, मंडी पुनर्विकास 50, हे टेम्पो भाडं 650 रुपये। 650 ते टेम्पो स्टँडर्ड रेट आहे बाबा। ते लय झाले, 650 स्टँडर्ड रेट आहे, ते काय माझ्या कशात जाणार आहे का तावा? सगळे मिळून होतात 815। आता एकूण खर्च वजा 215। 215 मायनस 215 म्हणजे मीच 215 द्यायची तुम्हाला? हा द्यावी लागतील ना। असं कसं, कांदे पण आमचे आणि पैसे पण आम्हीच देऊ। आईला दानाजी, तुझं पोरग लय चॅप्टर दिसतंय, हा शांत कर त्याला। तू शांत बस। आहो पण साहेब, मला पण 4 पैसे भेटले पाहिजे की नाही? हा अरे बाबा, रेट काय आम्ही ठरवतो का? युनियनने ठरवलेला रेट आहे ना, काय लवकर बोल, आम्हाला कामं पडली। अहो थोडी तरी दया माया दाखव साहेब, घर खर्चाला दमडी नाही माझं, आणि तुम्हाला कुठून देणार मी पैसे? तुझी इकडे यायची वेळ चुकली, हा एक काम कर, तुला एक नंबर देतो सावकाराचा, कमी व्याजात पैसे देईल। व्याज नाही, आता नाही घेऊ शकत मी आणखी व्याजान पैसे। मी साहेब, मी ना माझा माझा माल घेऊन जातो वापस। नाही ना, तुम्ही काय काय बी भाव लावायला लागले, बरे आपले कांदे भर। अरे येणार का खुळ, मी कुठून देऊ तुम्हाला पैसे आता, बरे आपले कांदे भर। अरे तू काय म्हणजे परत घेऊन चालावे कांदा? मग काय, मग तुम्हाला कुठून देऊ मी? अरे बाबा, तू हे परत घेऊन गेलास तरी तुला इतर खर्च आणि हे द्यावेच लागणार आहे। परत टेम्पोचं रिटर्न भाडं आहेच बोखंडी। माझं आई 215 रुपये दे आणि वय मोकळा। बाबा मला घरी जायचंय।
थांब पावती तर घेऊन जा. काय नाव बाबा आपण पुढच्या पिकाला घेऊ हेलिकॉप्टर. Ha 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 ha